आहे दैनिक संध्याचं संध्या लाईव्ह। नमस्कार, मी गौरी, आपण पाहत आहात संध्या लाईव्ह। स्विफ्ट अँड लिफ्ट मीडिया ग्रुप प्रस्तुत महाराष्ट्र बिझनेस अचिव्हर्स अवॉर्ड 2024 हा पुरस्कार सोहळा 3 मार्च रोजी पुण्यातील हॉटेल लेमन ट्री येथे संपन्न झाला। या पुरस्कार सोहळ्याला मराठीतील आघाडीची अभिनेत्री प्रार्थना बेहरे यांची प्रमुख उपस्थिती लाभली। स्विफ्ट अँड लिफ्ट मीडिया ग्रुपचे मुख्य व्यवस्थापक निलेश साबे यांनी उद्योग विश्वातील यशस्वी तसेच कठीण परिस्थितीही न तगमगता धीराने आणि धाडसाने मुहूर्तमेढ रोवणाऱ्या उद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी, त्यांच्या पाठीवर शाबासकीची थाप देण्यासाठी या पुरस्कार सोहळ्याचं आयोजन केलं होतं। या पुरस्कार सोहळ्यामुळे उद्योजकांना पुढे जाण्यासाठी एक उत्कृष्ट प्लॅटफॉर्म मिळाला आहे। या सोहळ्यामध्ये दैनिक आरंभ पर्वाच्या संपादिका सौ सुरेखा मते यांचा अभिनेत्री प्रार्थना बेहरे यांच्या हस्ते महाराष्ट्र उद्योजक पुरस्काराने सन्मान करण्यात आलाय। यावेळी प्रार्थना बेहरे म्हणाल्या की माझी सुरुवातीची वाटचाल देखील पत्रकारितेच्या माध्यमातून झाली होती। तुम्हाला हा पुरस्कार माझ्या हस्ते देताना मला अतिशय आनंद होतोय। माझ्याच क्षेत्रातील व्यक्ती माझ्याच हस्ते सन्मानित होत आहे याचा मला आनंदच आहे, असं म्हणत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या। सुरेखा मते म्हणाल्या, पुरस्कार मिळणं म्हणजे जबाबदारीत वाढ होणे। निलेश साबे आणि प्रार्थना बेहरे यांनी दिलेल्या पुरस्कारामुळे माझ्या जबाबदारीत आणखीन वाढ झाली आहे। या बिझनेस अवॉर्डच्या माध्यमातून उद्योजकांना आपल्या व्यवसाय इतरांपर्यंत पोहोचवता येतो, त्याचप्रमाणे वेगवेगळ्या उद्योजकांची ओळख होऊन बिझनेस कनेक्शन तयार होतात। एक शाबासकीची थाप माणसाला पुढील यशाच्या अनेक पायऱ्या चढण्याची उमेद देते। हा अवॉर्ड शो म्हणजे बिझनेसला यशाकडे घेऊन जाणारा एक मार्ग आहे, असं प्रतिपादन स्विफ्ट अँड लिफ्ट मीडिया ग्रुपचे मुख्य व्यवस्थापक निलेश साबे यांनी व्यक्त केलं आहे। आज इथे स्विफ्ट अँड लिफ्टच्या या बिझनेस अवॉर्डसाठी मला बोलवलं आहे आणि ऑफकोर्स आय एम फॉर्च्युनेट, कारण मला नेहमी असं वाटतं मी पण एक आता उद्योजिका आहे। मला असं वाटतं की इट इज व्हेरी डिफिकल्ट आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून छोटी छोटी माणसं येऊन मोठा मोठा बिझनेस करतात आणि इतका छान सक्सेसफुली करतात, सो त्यांचं कौतुक करायलाच हवं। सो हा कौतुक सोहळा आहे आणि थँक्यू सो मच फॉर इन्व्हाइटिंग मी। सर, तुम्ही काय सांगाल या कार्यक्रमाबद्दल? हा कार्यक्रम आपण महाराष्ट्रातले जेवढे उद्योजक आहेत त्यांच्यासाठी आयोजित केलेला आहे। ते जेवढे काही काबाड कष्ट करत आहेत त्या कष्टाची एक जाण घेऊन त्यांच्या पाठीवर एक शाबासकीची भाग द्यावी आणि ह्या शाबासकीतून त्यांना एक प्रोत्साहन मिळावं आणि प्रोत्साहन मिळून त्यांनी आणखी चांगलं कार्य करावं आणि समाजाला एक त्यांची म्हणजे सपोर्ट करावा आणि असेच भावी उद्योजक महाराष्ट्रात आणखी निर्माण व्हावे जेणेकरून आपला महाराष्ट्र नक्की पुढे जाईल। आज किती लोकांना पुरस्कार आहे, म्हणजे किती उद्योजकांना पुरस्कार आहे आज? सो भरपूर नॉमिनेशन्स आमच्याकडे आले होते, सो त्यातले काही शॉर्टलिस्ट केलेले आहेत, सो त्यांना आज सन्मानित केलं जाईल। ओके, संध्या लाईव्ह साठी प्रतिनिधी प्रतीक गंगणे, पुणे। महाराष्ट्र तसेच पुणे जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।